नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपल्या चॅनलचं नाव नारी शक्ती आणि या नारींना बळ कुणी दिलं अशा त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना क्रांतीज्योती का बोलतात ते पाहूया आज. क्रांती खरंच त्यांनी घडवून आणलेली 1800-1900 शतकात आणि अशा एका समाजात त्यांनी क्रांती घडवून आणली आणि त्या क्रांतीमुळे आज सर्व महिला शिक्षित आहेत. तर विद्येची देणगी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्या शतकामध्ये 1800-1900 जातीव्यवस्था इतकी प्रबळ होती आणि पीडित शोषित वंचित समाज जो आहे, इथे मी कोणताही समाजाला दुखवायचं माझा हेतू नाही आहे, परंतु जो पण पीडित शोषित वंचित समाज जो आहे त्याला तेव्हा देखील शिक्षणाचा हक्क नव्हता आणि असा एक समाज होता त्या समाजात फक्त आणि फक्त पुरुषांनाच शिक्षण घ्यायचा हक्क होता. त्या समाजातील स्त्रियांना देखील तो हक्क नव्हता, कारण की स्त्रियांनी फक्त चूल मूल हेच करावं असं मनुवादी लोकांचं म्हणणं होतं. इथे मी मनुवादी म्हणून संबोधतीये, ज्यांचे विचार असे असतात की स्त्रीने फक्त चूल मूल सांभाळावं, शिक्षण घेऊ नये. तर अशा लोकांसाठी तर आपला जो इतिहास आहे, भारताचा जो इतिहास आहे, तो खरंच महान गौरवशाली आहे. पण हे एक काळ सत्य देखील आहे आणि ते सर्व आपल्याला मानावंच लागणार. 1800-1900 शतकामध्ये कलमचं तेज घेऊन बरेच व्यक्ती जन्मास आलेत. परमपूज्य बाबासाहेब असू देत, आदरणीय ज्योतिबा फुले असू देत, आणि महिलांना आणि इतर सर्व शोषित पीडित वंचित समाजाला शिक्षणासाठी हातभार लावणारे राजर्षी शाहू महाराज, छत्रपती आपले शाहू महाराज असू देत, शिक्षणासाठी या सर्वांचा हातभार लागलेला आहे. आणि फक्त एकाच समाजासाठी नाही, तर या शिक्षणाने एक जर समाज घडला तर पुढची पिढी घडते. एक स्त्री घडली तर तिचं अख्खं घर घडतं. म्हणून मुलगी शिकली प्रगती झाली हे त्याचकरिता बोलत असावेत बहुतेक. असो, तर अशा या 1800-1900 शतकामध्ये एक कलमचं तेज घेऊन एका स्त्रीचा जन्म झाला आणि तेव्हा भारताची पहिली महिला शिक्षिका आपल्याला मिळाली. 3 जानेवारी 1831 मध्ये या क्रांतीज्योती सातारा जिल्ह्यात नायगावमध्ये जन्मास आल्या. त्या काळात लग्न लवकर व्हायचीत, बालविवाह हे सर्वीकडेच होत. 9व्या वर्षी ज्योतिबांसोबत त्यांचे लग्न झालेत. परंतु त्यांना माहिती नव्हते की आपले एका अशा व्यक्तीशी लग्न झाले आहेत जे ज्योतिबा फुले आहेत. त्यांची विचारशैली, त्यांच्यात एवढं प्रखर तेज होत की ते दिवसभर आपलं काम करायचेत आणि नंतर ते संग्रह लिहायचेत, खूप सामाजिक विचार करायचेत. आणि त्यांना खूप त्यांची बौद्धिक पात्रता इतकी जास्त होती आणि त्यांच्या त्या विचारशैलीमुळे समाजात त्यांनी क्रांती घडवून आणली. तर अशा ह्या ज्योतिबांनी दिवसभर काम करून आल्यानंतर देखील संध्याकाळी सावित्रीबाईंना घेऊन बसायचेत ते, कारण समाजात चाललेला अन्याय, लोकांना शिक्षण का नाही घेऊ देत आहेत, काय त्यांची चुकी. आणि हे सर्व पाहून त्यांना फार दुःख व्हायचं आणि त्यांना माहिती होतं इथे जर स्त्रियांना आपल्याला प्रबळ करायचंय तर स्त्रीच स्त्रीला शिकवू शकेल. कारण त्या काळचा समाज फार वेगळा होता. स्त्रियांना शिकवायला जर पुरुष गेला असता तर त्या काळातल्या समाजाने ते देखील अमान्यच केलं असते बहुतेक. म्हणून ज्योतिबांनी काय केले, रोज ते त्यांच्या 9 वर्षाच्या सावित्रीबाई फुलेंना शिकवायचेत आणि अशा प्रकारे त्यांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या एक त्यांची सद्विवेक बुद्धी जागृत करून ह्या दोन्ही दाम्पत्यांनी पुणे बुधवार पेठमध्ये भिडेवाडा इथे पहिली मुलीची शाळा स्थापन केली. सुरुवातीला या शाळेत फक्त आणि फक्त केवळ 9 मुली होत्या आणि हळूहळू त्या 25 झाल्या आणि 1851 पर्यंत 3 शाखा यांनी तिथे निर्माण केल्या होत्या. गणित असू दे, सायन्स असू दे, असे मेन सब्जेक्ट ते घ्यायला लागले आणि फार छान त्यांची शाळेला मुलींचा देखील सहभाग लाभला.
पण आपण जसे बोलतो की समाज कंटक, त्यांना हे सहन व्हायचे नाही. त्यांना वाटायचं की शोषित, पीडित, वंचित जातीतल्या स्त्रींना का शिकवत आहे तुम्ही? जर शिकवायचं आहे तर फक्त आमच्या मुलींना शिकवा. परंतु असे मनुवादी विचारांच्या पलीकडे, म्हणजे जे मनुवादी विचारांचे लोक होते, त्यांच्या विरोधाला न जुमानता हे दोघं आपलं कार्य तसेच चालू देत राहिलेत. पण मग इतके विरोधक तयार झालेत आणि त्या काळातले ते खूप श्रीमंत विरोधक, त्यांचे विचार करा. त्यांनी ज्योतिबांच्या वडिलांना भडकविले की तुमची सून आणि मुलगा चुकीचं करतायत, आम्ही तुम्हाला बाहेर काढून टाकू. आणि मग त्यांच्या वडिलांनी इतर लोकांच्या बोलण्यात, भडकवण्यात येऊन ज्योतिबांना आणि सावित्रीआईंना घराच्या बाहेर हाकलिले. साम दाम दंडभेद, विरोधी भाषा, घाण घाण शब्द, इवन सावित्रीबाई जेव्हा शिकवायला जायच्या तेव्हा त्यांना श्राप दिले जायचेत. त्यांना घाण घाण शब्दांनी संबोधले जायचे, त्यांच्यावर चिखलफेक करायचे, त्यांच्या तोंडावर शेणाचे गोळे फेकून मारले जायचेत. त्यांना वाटायचं की ही आता जाणार नाही. परंतु एक दिवस ते अशाच खचल्यात, ज्योतिबांनी त्यांना दोन साड्या घेऊन दिल्या. एक साडी घरातून शाळेपर्यंत जायला, शेण फेकलेलं असेल, दगडी फेकलेली असतील, चिखल फेक झालेली असेल, काही पण असू दे, शाळेत जायचं, स्वच्छ करायचं आणि नवीन साडी घालायची. स्वच्छ सुंदर साडी घालून शिकवायचं, परत येताना परत तीच बरबटलेली घाण साडी घालायची, घरी आल्यावर परत स्वच्छ व्हायचं. कारण का तो चिखल नव्हता. असंच एकदा एका वाईट वृत्तीच्या माणसाने सावित्रीबाईंना अडवले. लोक जोपर्यंत शेणाचे गोळे, मातीचे गोळे, चिखल, दगडी फेकून मारायचे, तेव्हा त्या प्रेमानेच त्यांना सांगायच्या की मी तुमच्या बहिणींना शिकवतीये, त्या तुमचा समाज घडवतील, त्या तुमच्या मुलांना चांगले संस्कार देतील, म्हणून तुम्ही हे जे फेकलेलं शेण आहे ना ते मी फुलं म्हणून समजते आणि मला वाटतं की तुम्ही माझ्यावर फुलं उधळताय, कारण की मी मुलींना शिक्षण देते आणि मी हे त्याच प्रकारे घेते. परंतु एकदा एका मनुष्याने, वाईट प्रवृत्तीच्या मनुष्याने त्यांना हात लावायचा तिथे प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनातली पहिल्यांदा त्याच्या कानाखाली आवाज काढला आणि मग तो आला गणित परत चालला गेला. तर अशा ह्या आपल्या पहिल्या महिला शिक्षिका भारतातल्या, त्यांना सर्व लोकांचं सुख दुःख कळायचं, त्यांना सर्वांच्या दुःखाची जाणीव होती. त्या काळात लहान मुलींचेच लग्न केले जायचे, बालविवाह फार कॉमन होता. कॉमन म्हणजे त्या काळात बालविवाहच व्हायचेत. आणि तेव्हा जर मुली एवढ्या लहान असताना, म्हणजे सपोज 8-9 वर्षाच्या मुलीचं जर एखाद्या 25 किंवा 30 वर्षाच्या माणसाशी लग्न केलं तर ती लगेच विधवा होऊ शकते. किंवा कोणत्याही कारणास्तव जर ही मुलगी विधवा झाली तर ह्या मुलीचे केश काढून टाकल्या जायचेत, कारण की ती कुरूप दिसली पाहिजे, तिच्यावर कोणाची नजर जाऊ नये म्हणून. तर हा अमानुषपणा थांबवायसाठी देखील त्यांनी नाव्यांची हरताळ घडवून आणली होती. का? मुलींचे टकले करू नका, त्यांचे केस काढू नका, त्यांना देखील जीवनाचा हक्क आहे. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि आपले ज्योतिबा फुले जे आहेत, त्यांनी एक केअर सेंटर देखील चालू केले होते अशा महिलांसाठी ज्यांना समाजाने टाकलेले आहे, त्यांना राहायची खायची त्यांनी सुविधा केली होती. अशा प्रकारे फार संघर्ष करून त्यांनी समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. एकदा ज्योतिबांना एक स्त्री आत्महत्या करताना दिसली, ती प्रेग्नेंट होती, तिला वापरून कोणीतरी सोडले असावे बहुतेक. आणि मग तिला एक बाळ होतं आणि त्या बाळाला ह्या दोघांनी आपलं मूल म्हणून स्वीकारलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं, त्याला डॉक्टर बनवलं. आणि अनाथ मुलांसाठी यांनी 52 बोर्डिंग स्कूल देखील चालू केले. रिटायर ललिताधारा म्हणतात की ते जेव्हा शिकवायला जायच्यात मुलींना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज जे होतं ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हा कुठलाच शेण फेकलेलं, माती फेकलेली, दगड फेकलेली ते पाडू नाही शकलेत. आणि असे करता करता ह्यांनी खूप मुलींना शिक्षण दिलेत, मग ती कोणत्या पण समाजाची असू देत. 23व्या वर्षी हळूहळू त्यांनी आपली एक काव्यरचना घडवली. 1854 मध्ये त्यांनी ती लिहिली देखील. त्यानंतर 1951 मध्ये त्यांनी ती पब्लिश केली. त्याला पब्लिश करायला थोडा वेळ लागला. अशाच एका
का हाच काळ पुढे हळूहळू 1857 मध्ये प्लेगची साथ आली आणि प्लेगच्या साथीमध्ये आपले जे प्रमिला दंडवते आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले आहे की 2000 प्लेगच्या रुग्णांना ह्या जेवण द्यायच्यात दररोज, आणि ह्यातच त्यांना देखील प्लेगची साथ असल्यामुळे त्यांना देखील त्याचा प्रादुर्भाव संसर्ग झाला. तिथे थोडा शारीरिक त्यांना त्रास झाला, परंतु त्यातून देखील त्या बाहेर निघाल्या. आणि जी ज्योतिबांनी सत्यशोधक संस्था बनवली होती ती त्यांनी स्वतःच्या हातात घेतली, आणि अशा प्रकारे त्या ज्योतिबांचं कार्य अखंड चालू राहावं म्हणून रोज झटत होत्या. आणि त्यांनी घडवलेल्या या मुली ह्याच पुढे जाऊन त्यांच्या कार्यास हातभार लावत होत्या. अशा प्रकारे 10 मार्च 1857 मध्ये 66व्या वर्षी यांचा दुःखद निधन झाले. आणि अशा एक महान आपल्या ह्या समाजामध्ये ज्यांनी क्रांती घडवून आणली, ज्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या, त्यांना सर्व स्त्रियांनी पहिले नमन करावं, प्रत्येक शाळेने त्यांचं नाव ठेवावं, त्यांचा फोटो लावावा, कारण की त्यांचं कार्य उल्लेखनीय तर आहेच, परंतु त्यांनी या समाजात स्त्रियांना आज आपण जे सन्मानाने जगतोय, खातोय, स्वतः पैसे कमवतोय, आपण जे शिक्षण घेतोय, यात सावित्रीबाईंचा हात आहे. म्हणूनच त्या क्रांती ज्योती. आणि त्यांचे शिकवत असताना त्यांनी एक गोष्ट ज्या शोषित वंचित समाजाच्या मुली आहेत त्यांना सांगितलं की इंग्लिश शिका, कारण त्यावेळेस इंग्रजांचे राज्य होते. तर इंग्लिश जर तुम्ही शिकला तर तुम्ही आणखी स्ट्रॉंग होणार, हे त्यांनी स्पेशली ह्या मुलींना सांगितलेले. अशा प्रकारे मला असं वाटतं की आपला जे आपण जे शिक्षण घेतलं त्या प्रत्येक भारतातल्या प्रत्येक स्त्रीच्या शिक्षणात सिंहाचा वाटा हा सावित्रीबाई फुलेंचा आहे. म्हणून त्यांना क्रांतीज्योती म्हटलं जातं. क्रांती त्यांनीच घडून आणली. तेव्हाच या ज्या स्त्रिया आहेत ह्या शिकल्यात, मग त्या कुणाच्याही असू देत, पीडित समाजातल्या असू देत किंवा त्या खूप मोठ्या समाजातल्या असू देत, त्या कोणत्याही समाजातल्या असू देत, त्यांच्यावर ऋण आहे सावित्रीबाईंचं. आणि हे आपल्याला मान्य करावंच लागेल. यानंतरच्या काळात बरेच मनुवादी लोक आलेत आणि त्यांना वाटलं की ठीक आहे, आता क्रांती तर घडली परंतु कुठेतरी आता ह्यांचं नाव मोठं व्हायला नको. म्हणून बऱ्याच मनुवादी लोकांनी प्रयत्न केले की त्यांचे नाव कुठेतरी दबले गेले पाहिजे. परंतु या सर्व स्त्रियांना माझे एकच कळकळीची विनंती की आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचं नाव नेहमी आदराने घ्या, कारण की त्यांचं कार्य खूप थोर आहे. आणि महापुरुषांना या महान स्त्रियांना कुणीही वाटून घेऊ नये, कारण त्यांनी देताना कधीच वाटून दिलेले नाही. जिथे अन्याय होतो तिथे त्यांनी आवाज उठवलाय. आणि एवढी ताकद सर्वांमध्येच नसते, इतकी ताकद मला वाटतं यायला असे महापुरुष जन्मात येतात. आणि आपल्या भारताचे म्हणा, त्यातल्या त्यात महाराष्ट्राचे हे सौभाग्य की भारताची पहिली महिला ही महाराष्ट्रातली. चला तर, बाय.